कोरोना वैक्सीन को लेकर केंद्र सरकार की ओर से नई गाइडलाइन जारी हुई है, जिसकी जानकारी मनपा आयुक्त राधा कृष्ण ने बताया कि नागपुर शहर में कोरोना वैक्सीन की तैयारी चल रही है, वैक्सीन का रजिस्ट्रेशन किया जा रहा है। उन्होंने कहा कि पहले फेज में शहर के सभी वैद्यकीय कर्मचारी एवं डॉक्टर को ये वैक्सीन दी जाएगी, दूसरे फेज में फ्रंटलाइन योद्धाओं को वैक्सीन दी जाएगी। साथ में उन्होंने कहा कि और दो फेज में दी जाएगी। उन्होंने एक और महत्वपूर्ण जानकारी दी कि शहर के सभी निजी अस्पतालों के भी डॉक्टर एवं कर्मचारियों को भी वैक्सीन दी जाएगी, इसीलिए उन्होंने भी अपना रजिस्ट्रेशन करना चाहिए। टास्क फोर्स मीटिंग मध्ये त्याच्या संदर्भात डिटेल चर्चा होणार आहे, तरी सुद्धा आपल्याला एक प्राथमिक माहिती आपल्याला द्यायला इच्छितो। यामध्ये स्पेसिफिकली कोरोनाचं जे वैक्सीन आहे त्याच्यामध्ये तीन टप्प्यामध्ये होणार आहे। पहिला टप्पामध्ये जे हेल्थकेअर वर्कर्स आहे त्यांच्यासाठी होणार आहे, त्याच्यानंतर सेकंड टप्पामध्ये फ्रंटलाईन वर्कर्सचं होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये जनरल पब्लिकचं म्हणजे रिमेनिंग लोकांचा, त्यामध्ये सुद्धा दोन कॅटेगरी आहे, जे ज्यांच्या 50 वयाच्या पुढे त्यांचं एक होणार आहे, त्याच्यानंतर 50 वयाचा खाली परंतु कोमॉर्बिड अशा टाईपचं होणार आहे। त्यामध्ये आपण सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आहोत, विच इज हेल्थकेअर वर्कर्स। या हेल्थकेअर वर्कर्समध्ये बोथ सरकारी हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलचं सगळं हेल्थ फॅसिलिटीज कवर होणार आहे। आणि खास करून असं नाही कोरोनामध्ये काम करणारे हॉस्पिटल मात्र नाही, हे थोडंसं संभ्रम समाजामध्ये निर्माण झालेलं आहे, ते क्लॅरिटी परत सर्वांना द्यायला इच्छितो। पण क्लॅरिटी करावी, क्लॅरिफाय करावी। सर्व प्रायव्हेट हॉस्पिटलच्या लोकांनी याच्यामध्ये भाग घेणे अपेक्षित आहे, कारण आपण या प्रोसेसमध्ये वॅक्सिनेशनमध्ये सर्वात महत्त्वाची एक दरीस कोविन नावाचा एक सिस्टम त्यांनी इन्फॉर्मेशन सिस्टम विकसित केलेली आहे सरकारने। त्यामध्ये डेटाबेस आपण जसा जनरेट करून देतो तशाप्रमाणे आपल्याला वॅक्सिन उपलब्ध होणार आहे। त्याच्या जसं मी सांगितलं पहिल्या टप्प्यामध्ये आपण आहोत, पहिल्या टप्प्यामध्ये सध्या हेल्थकेअर वर्कचा डेटाबेस क्रिएट करतो। आमच्याकडे या हेल्थकेअर डेटाबेसमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सुपरवायझर्स, सपोर्ट स्टाफ, तिथे शिकणारे सपोज मेडिकल कॉलेज तिथल्या स्टुडंट्स आणि आय सी डी एस वर्कर त्याच्या हॉस्पिटलसोबत अटॅच आहे, आणि इनफॅक्ट त्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे एखादा ड्रायव्हर आणि क्लेरिकल स्टाफसुद्धा याच्यामध्ये आपण काम करतो।